आज आपण जाणून घेऊया की पायाळू बाळ म्हणजे काय असतं नेमकं. जेव्हा आपण सोनोग्राफी करत असतो, सोनोग्राफीमध्ये जेव्हा आपण आपला प्रोब म्हणजे सोनोग्राफीचं प्रोब पिशवीच्या खालच्या बाजूला ठेवत असतो, बाळाचा जो भाग त्या खालच्या भागमध्ये असतं त्याला आपण ते प्रेझेंटेशन असं म्हणतो. पायाळू म्हणजे पाय खाली आहेत आणि डोकं वरती. तर आज आपण बघूया की मी प्रोब पिशवीच्या खालच्या बाजूला ठेवलंय आणि तिथे सोनोग्राफीमध्ये बाळाचे पाय दिसत आहेत. ठीक आहे, हे बघा, हे जे मी दाखवते आता आपल्याला, हे जे चमकणारं इथे हाड आहे पांढरं, ते बाळाचं पाय असतं आणि त्याला म्हणून आपण पाळू बाळ असं म्हणतो, म्हणजे ब्रीच प्रेझेंटेशन इन इंग्लिश. हे जे दिसतंय हे चमकणारं, हे बाळाचं पाय आहे. पाय खाली आहेत, हे बाळाचं ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे हे बाळाचं पोट आहे. त्यामुळे हे सगळं खालच्या बाजूलाच मी तपासते आणि जेव्हा मी वरती जाते पिशवीच्या वरच्या बाजूला बाळाचं डोकं आहे. त्यामुळे डोकं वरती आणि पाय खाली याला आपण पाळू बाळ असं म्हणतो. हे बाळाचं डोकं झालं, हे फुल गोल जे दिसतंय हे बाळाचं डोकं आहे, याला आपण बाळाचं डोकं म्हणतो. आणि जेव्हा आपण मध्ये येतो तेव्हा बाळाचे हृदयाचे ठोके आपल्याला दिसतात. हे बाळाचे हृदयाचे ठोके आहे, हे बघा, हे जे हलताना आहे हे बाळाचं हृदय आहे आणि हे बाळाचे ठोके आपल्याला येतात. बाळाचा पाठीचा मणका, हे बाळाचा पाठीचा मणका आहे. हे डोक्यापासून आपण बघतोय, हे डोकं आहे, हे डोक्यापासून ते खालपर्यंत जाणारं हे पाठीचं मणका, हे इथपर्यंत आलं आहे असं, हे फुल पाठीचं मणका आहे. आणि इथे खाली आलं तर बाळाचं पाय दिसतंय आपल्याला. तर हे पायाळू बाळ झालं, त्याला आपण ब्रीच प्रेझेंटेशन म्हणतो.